आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या तालुक्यात शेतकरी कर्जमाफीचा मोठा घोटाळा. खोटे सातबारे तयार करणारा गोटखिंडीतला हर्षद मेहता कोण? राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या तालुक्यात महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा मोठा घोटाळा झाला आहे. खोटे सातबारे उतारे तयार करून ज्यांच्या नावे सातबारे नाहीत अशा लोकांच्या नावे कर्ज काढून ती कर्जे माफ करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे खोटे सातबारे तयार करणारा गोटखिंडीचा हर्षद मेहता कोण असा सवाल गोटखिंडीतले ग्रामस्थ विचारत आहेत. जयंतरावांच्याच मतदारसंघातील गोटखिंडी या गावातील हा खळबळजनक प्रकार आहे. ज्यांच्या नावावर सातबारे उतारेच नाहीत अशा लोकांच्या नावावर सोसायटीने कर्जे दिली आहेत आणि त्यांची कर्जे माफही झाली आहेत. काही सरकारी नोकर असलेल्यांचीही कर्जमाफी करण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांनी कर्जच काढले नाही, ज्यांनी कर्ज घेतले नाही, मागितले नाही अशा लोकांच्या नावावरही कर्जे आहेत आणि ती माफ झालेली आहेत. सदर लोकांना त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आल्याचेही माहिती नाही. पठाण पती पत्नींच्या नावे विविध विकास कार्यकारी सोसायटी गोटखिंडी या सोसायटीत कर्जे काढण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत ती माफही करण्यात आली आहेत. एकूणच हा गंभीर आणि खळबळजनक प्रकार आहे. 9 लोकांच्या नावाने हा गोलमाल केला गेला आहे. सुमारे 50 लाखांचा हा घोटाळा झाल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी तलाठ्याकडे विचारणा केली असता तलाठ्याने या लोकांच्या नावे उताराच नसल्याचे लेखी दिले आहे. सदरचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचेच असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी वज्रधारी न्यूजला दिली. सूरज शेवाळे, सुनील थोरात, प्रदीप थोरात, विकी थोरात, उदय पाटील व राहुल थोरात या कार्यकर्त्यांनी हा कर्जमाफीचा घोटाळा चव्हाट्यावर आणला असून शासनाची फसवणूक करणाऱ्या या लोकांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. कर्ज काढलेलं नाही. तुमचं नाव काय? रमीला. तुम्ही कर्ज घेतलंय सोसायटीत? नाही. तुमच्या नावावर कर्ज आहे? होय. तुम्ही घेतलेलं नाही? नाही घेतलं. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या नावावर कर्जमाफी आहे? नाही नाही, आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला मोबाईलवर न आल्यावर कळल्यावर आम्ही सांगितलं. तुम्ही कुणाला सांगितलं मग मोबाईलवर बघून? ते दीपकला. का, कोण आहे दीपक? थरूत. त्याला विचारलं की आमच्या नावावर आम्ही मेसेज आल्यावर बघितलं आम्ही कर्ज काढलं नाही, आमच्या नावावर कर्ज कसं? मग काय म्हणले? ती म्हणले आमचं आम्ही बघतो, आम्ही तिथे गेलोच नाही. तर पायरी बी चढलेलं नाही. आम्हाला काय माहिती नाही. बरं. किती जाय कर्ज करा तुमच्या नावावर? 2 लाख. 2 लाख. तुमच्या घरात तुमच्या आणि तुमच्या मालकाच्या नावावर पण कर्ज आहे का? होय होय, आमच्या 4 लाख रुपये काढले. 4 लाख दोघांच्या नावावर? दोघांच्या नावावर. मालकाने अर्ज केला कर्जासाठी? नाहीच, काहीच नाही. काय नाव मालकाचं? मालकाचं हानी मुंडी पटेल. बरं, मग त्यांनी पण केलं नाही अर्जून? तुम्ही पण नाही? नाही नाही, आम्हाला माहिती नाही. 5 वर्षांना आम्हाला माहिती झालं. 5 वर्षां तुम्हाला कळलं? लिस्ट आल्यावर त्या लिस्टमध्ये मोबाईल मधनं कळल्यावर आम्हाला कळलं माफ झालंय म्हणून. आम्ही काढलं नाही ना, आम्हाला माफ कशा. जमीन किती आहे तुमची? जमीन किती आहे? जमीन आहे एकरावर. एकरावर? बरं. ती मालकाच कसं झालं तर माझ्यावर कशावर काढलंय तिनं? तुमच्या नावावर जमीन आहे? नाही, काय नाही, रान नाही, घर नाही, काहीच नाही. माझ्या नावावर कशाला काढलंय तिनं? फक्त मालकाच्या नावावर आहे. पण मालकानं कर्ज न मागता मालकाचं नाव पण आहे. होय. आणि तुमच्या पण नावावर आहे? होय. मी सुनील मानसिंग थोरात. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती जी झालेली आहे त्यामध्ये गोटखिंडी गावामध्ये असं दिसून आलं आहे की ज्यांच्या नावावर शेत जमीनच नाही, ज्यांच्या नावावर अजिबात सातबारा निघत नाही अशा लोकांच्या नावावर कर्जमाफी झाली आहे.
प्रत्यक्षात पाहिले असता असं दिसून आले आहे की या लोक या गोरगरीब लोकांच्या नावावर कर्ज काढले आहे खोटा उतारा जोडून व त्यांनाही पैसे मिळाले नाहीत. पैसे हे दुसऱ्यांनी वापरले गेलेले आहेत. त्यांचीसुद्धा गोरगरिबांची यामध्ये पिळवणूक झालेली आहे. तसेच सोसायटीचे सचिवसुद्धा आपले कर्ज शेत नसताना काढत आहेत. तसेच संचालकाचाही भ्रष्टाचार आहे. संचालक निवड जी झालेली आहे एका संचालकाची तीसुद्धा बोगसरित्या केली गेलेली आहे. सभासद नसताना केली गेलेली आहे. अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये हा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आमची मागणी आहे की या सर्व लोकांना या गोरगरिबांना न्याय मिळावा व जे दोषी आहेत त्यांना सजा मिळावी. तसेच ज्या सोसायटीमध्ये सचिवच जर असा गैरकारभार करत आहेत तसेच संचालकांचा गैरकारभार चालू आहे त्या सोसायट्या भ्रष्ट करून तिथे शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. नमस्कार, माझं नाव सूरज संभाषे होय. मी गोटखिंडी गावचा रहिवासी आहे. आत्ता जी सरकारनं कर्जमाफी केली महात्मा फुले त्या कर्जमाफीमध्ये आपल्याला बरेचसेच गैरव्यवहार आढळून येत आहेत. तसेच गोटखिंडी गावामधील ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्ये असे बरेच व्यवहार निदर्शनास आलेले आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जेव्हा आम्ही ग्रामपंचायत व तलाट्यांकडे याचे सातबारे नसतानाही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची मागणी केली असता गोटखिंडी येथील तलाट्यांनी आम्हाला तसं त्यांच्या लेखीपत्र दिलं की ज्यांच्या नावावर सातबारा नाही आणि यांच्या नावावर कुठलीही जमीन नसताना हा सातबारा इथं उपलब्ध होत नाही असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं. त्या ह्याच्यानुसार आम्ही इतर ठिकाणी चौकशी केली. जी कर्जमाफीची यादी आली होती त्या यादीमध्ये त्या लोकांचे नावं त्यांच्या रकमा आढळून आल्या. असं आढळून आला असताच आम्ही चौकशी केली. या चौकशीत आम्हाला असं आढळास येतं आहे की जे सातबारे जे दिलेले आहेत ते सर्व सातबारे खोटे तयार केलेले आहेत व यामध्ये सरासर सरकारची फसवणूक केलेली आहे. ह्या कर्जमाफीच्या ह्याची चौकशी करण्यामागचं कारण एवढंच की जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी झाली हे बरोबर आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीनच नाही अशांना पण कर्जमाफी झाली व याचा फायदा जे या सोसायटीचे संचालक चेअरमन किंवा या सोसायटीमधील सचिव यांनी या गोरगरीब जनतेचा फायदा घेतलेला आहे आणि या फायद्यात कुठंतरी ह्याला आळा बसावा ह्यासाठी आम्ही सरकारला एक विनंती करतो की याची पूर्ण परिपूर्व चौकशी करावी व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आम्ही सरकारकडं मागणी करतो. आणि आम्ही चौकशी केली असता आम्हाला यामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या व्यक्तींच्या नावावर 2 गुंठ, 3 गुंठ, 4 गुंठ, 5 गुंठ जास्तीत जास्त 9 गुंठ याच्यापेक्षा जास्त क्षेत्र नसताना या व्यक्तींच्या नावावर 1 लाख ते 1.5 लाख या रकमा कर्जाच्या जमा झाल्या. त्यामुळे हा गैरव्यवहार कुठेतरी थांबला पाहिजे आणि जे या सोसायटीचे सचिव आहेत त्यांच्या खात्यावरसुद्धा रकमा जमा झालेल्या आहेत. आणि असं आढळून आलं की एका खातेदाराच्या बँक ऑफ इंडियामध्ये पण कर्जमाफीची रक्कम जमा होते आणि जिल्हा मध्यवर्तीमध्ये पण कर्जमाफीची रक्कम जमा होते. एकाच व्यक्तीच्या नावावर जर तुम्ही दोन ठिकाणी पीक कर्ज काढत असाल तर ही सरकारची सरासर फसवणूक आहे आणि सरकारची फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ज्या आणि यानंतर चौकशी केली असता असं आढळून येतं आहे की ज्यांचं क्षेत्र सामायिकमध्ये 4 आणि 5 गुंठ आहे अशा 4 आणि 5 गुंठ्याच्या सामायिक क्षेत्रामध्ये तिघांच्या नावावर 1.5 लाख, 1 लाख इतकी कर्जाची रक्कम जमा झाली. सहकार खात्यानं याच्यात लक्ष घालून याचा काय असेल तो पाठपुरावा करावा जेणेकरून गोरगरीब शेतकऱ्याला याचा त्रास होणार नाही. आमचं असं म्हणणं नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यांच्या खात्यात रक्कम झाली त्याला आमचा विरोध आहे पण आमचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीनच नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ती रक्कम जमा झालेली आहे पण परंतु ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच आहे अशा शेतकऱ्याच्या खात्यात ती रक्कम जमा झालेली नाही. आणि या गोष्टीत असं पण आढळून येतं की जो मध्यमवर्गीय शेतकरी आहे तो आपली कर्जाची रक्कम कायम भरत राहतो. आपल्या सोसायटीचे जे कर्मचारी असतात ते वेळोवेळी त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडं रकमेची मागणी करून भरून घेतात. मग यावेळेत तुम्ही जर सामान्य शेतकऱ्याकडून रकमेची मागणी करून भरून घेत असाल तर तुमच्या सोसायटीचे सचिव आहेत संचालक आहेत ते स्वतः कसे थकीत राहिले तुम्ही त्याचा कसा काय पाठपुरावा केला नाही. आणि आपल्या या कर्जमाफीच्या काही अटी होत्या त्यातील एक अट अशी होती की कोणत्याही शासकीय कर्मचारीला या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार नाही पण गोटखिंडे येथे असं आढळून आलं आहे की एका शासकीय कर्मचाऱ्यालासुद्धा त्याच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे. असं असताना तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना आढळून येणार नाही असं सांगूनसुद्धा ही रक्कम जमा होते त्यावेळेस आपले बँकेचे अधिकारी सोसायटीचे कर्मचारी यांनी कसं काय ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष कसं केलं याबद्दलही पाठपुरावा व्हावा ही सरकारला आमची नम्र विनंती आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.
निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.